लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगनार रोड की नर्सेस उनकी विभिन्न मांगों को लेकर पिछले 4 दिनों से अनशन पर बैठी है। हॉस्पिटल प्रबंधन नर्सेस को आर्थिक रूप से प्रताड़ित करने का आरोप कॉन्स्टेबल संगठन के नेता अरुण गाड़े ने किया है। नागपुर हिंगना स्थित एनकेपी सालवे वैद्यकीय हॉस्पिटल एवं लता मंगेशकर हॉस्पिटल के प्रबंधन के रवैये से नाराज लगभग 100 नर्सेस एवं हेल्थ वर्कर्स अस्पताल के सामने पिछले 4 दिनों से हड़ताल पर बैठे हैं। कॉन्स्ट्राइब संगठन के नेता अरुण गाड़े ने नर्सेस एवं हेल्थ वर्कर्स की विभिन्न मांगों का ज्ञापन हॉस्पिटल प्रबंधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री नितिन राउत, लेबर कमिश्नर को दिया है। माझे नाव प्रेमिला गोरले आहे। मी लता मंगेशकर हॉस्पिटल इथे स्टाफ नर्स आहे। मागील 7 वर्षापासून 7 वर्ष माझे पूर्ण झालेले आहेत इथे। आता 8वा वर्ष रनिंग आहे आणि याच्यानंतर पण पुष्कळचा स्टाफ आहे ज्यांना 9 वर्ष झालेले आहेत, 10 वर्ष झालेले आहेत, काही लोकांना तर 11 वर्ष रनिंग आहे। तरी पण आजपर्यंत त्यांचा परमिशन लिस्ट निघालेल्या नाहीत। आता जेव्हा आम्ही आंदोलनासाठी बाहेर बसलो तेव्हा मेट्रन मॅडम फोन करतात इन्चार्जेसला आणि त्यांना म्हणतात की त्यांची परमिशनची लिस्ट निघालेली आहे 12 आणि 13 बॅचची, तर त्यांना ड्युटीवर यायला सांगा। जर त्यांनी ड्युटीवर आले नाही तर त्यांना इथून काढून टाकण्यात येईल। ही हुकूमशाही आहे का? जेव्हा आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडे वारंवार 2.5 वर्षापासून आम्ही वारंवार त्यांच्याकडे जातो ते ॲप्लिकेशन घेऊन, त्या डायरेक्ट काय म्हणतात माझ्या हातात काही नाही आहे, ते सर्व मॅनेजमेंटच्या हातामध्ये आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे। मी हेही सांगू शकणार नाही की तुम्हाला परमनंट करणार नाही करणार, आणि जर तुम्हाला नाही करायचं असेल ड्युटी तुम्ही सोडून जाऊ शकता। पिछले कई वर्षों से कार्यरत नर्स एवं हेल्थ वर्कर्स को सहायक किया जाए, सरकारी कर्मियों के सभी नियम इस अस्पताल की नर्सेस एवं हेल्थ वर्कर्स को भी लागू किए जाए, नर्सेस का आर्थिक शोषण एवं मानसिक रूप से प्रताड़ना बंद करें, समान कामकाज वेतन दिया जाए तथा हॉस्पिटल की प्रमुख मेट्रिन इन पर मानसिक प्रताड़ना का अपराध दर्ज किया जाए, यह प्रमुख मांगे शामिल है। आणि त्या संविधानिक आहे, न्याय आहे, परंतु इथलं जे मॅनेजमेंट आहे हे होपलेस मॅनेजमेंट आहे। हे दादागिरी करतं आहे मुलांवरती आणि धडपशाही करत आहे, म्हणून या शासकीय मॅनेजमेंटच्या विरोधात हे आंदोलन या मुली करत आहेत। 5 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांना सेवेमध्ये कायम करू अशी आश्वासनं दिलेली आहेत। 8-8, 10-10 वर्ष झालेली आहेत, त्यांना अजूनही कायम केलेलं नाही। आठतुटून ज्या वेतनामध्ये त्यांचं आर्थिक शोषण केलं जातं, कोणी विचारायला गेलं त्यांना आम्हाला वेतन वाढून द्या, आमची वार्षिक वेतन वाढ द्या, तर दादागिरी या पण नाही चलेगी, युनियनबाजी या नाही चलेगी अशा प्रकारच्या धमक्या देतात आणि जे पुढाकार घेतात त्यांच्या बदल्या करतात, त्यांना टॉर्चर केलं जातं। इथल्या नाईट ड्युटी केल्यानंतर डे ऑफ मिळत नाही, इथे CL नाही, इथे EL नाही आहे। कॉन्स्टेबल नेता अरुण गाड़े ने हॉस्पिटल प्रबंधन को सचेत किया है कि अगर प्रबंधन की नर्सेस की मांगों को गंभीरता से नहीं लिया तो सभी नर्सेस एवं हेल्थ वर्कर्स आमरण अनशन पर बैठेगी। उधर हॉस्पिटल प्रबंधन के आशीष देशमुख ने कहा है कि हम चर्चा के जरिए मसले को हल करना चाहते हैं। PCN न्यूज के लिए नितिन तिलगुले की रिपोर्ट।